नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र तौफिक काजी पुन्हा एकदा आपले स्वागत करत आहोत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले शेअर मार्केटविषयी थोडा इतिहास पाहिला. दादा स्ट्रीटची स्थापना कधी झाली, त्यानंतर सेमीचे नियम कधी झाले, ऑनलाईन ट्रेडिंग कधी चालू झाली हे पाहिले. तर आज आपण पाहणार आहोत शेअर घेताना कोणत्या बाबींचा विचार केला पाहिजे हे आपण आज शिकणार आहोत. आपण आज शिकताना शेअरचे शेअर कोणत्या प्रकारे निवडावा, शेअरचे प्रकार त्यामध्ये शेअरचं कोणत्या भागाचा विचार करावा या सगळ्या गोष्टी विचारात घेणार आहोत. तर आज आपण सर्वप्रथम वेगवेगळ्या शेअर मार्केटमध्ये ट्रेड करताना वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स असतात, वेगवेगळे सेक्टर असतं, त्यामध्ये आपण शेअर कसा निवडावा, त्या बाबतीत शेअर्स घेताना कोणत्या बाबींचा विचार करावा हा सर्व गोष्टींचा यात समावेश होणार आहे. मार्केटमध्ये ट्रेड करताना वेगवेगळे गुंतवणूकदार असतात, सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात आणि त्यांच्या सवयीसुद्धा वेगवेगळ्या असतात. या सवयी शेअर निवडताना या सवयी किंवा स्वभाव त्यांचे हे तिथं दिसून येतात. बऱ्याच लोकांना सिमेंटचे शेअर आवडत असतात, तर बऱ्याच लोकांना तरुण पिढींना आज आय टी शेअर आवडत असतात, तर बऱ्याच लोकांना फार्मास्युटिकलसुद्धा शेअर आवडत असतात. तर शेअर्स हा सर्वप्रथम घेताना हा नेहमी फायद्यासाठीच घ्यावा. शेअर्सचे वेगवेगळे प्रकार आहेत, मिड कॅप, लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप. तर यामध्ये सुद्धा बरेच इंटरेस्ट आहे. काही काही लोकांना मिड कॅपच खूप आवडतो, काही काही लोकांना स्मॉल कॅपच खूप आवडतो, काही काही लोकांना लार्ज कॅपमध्ये आवडतो. तर हा शेअर्स हा घेताना नेहमी फायद्यासाठी करावा, खरेदी करावं. तर शेअर्स घेताना कोणत्या बाबींचा विचार करावा हा मी आज तुम्हाला पहिलं सांगू इच्छितो. तर शेअर्स हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असावा. शेअर्सची ज्या कंपनीची ती लिस्टिंग BSE NSEला असावी आणि आजच्या वेल ट्रेडिंग जो NSE आणि BSEला चांगल्या प्रकारे ट्रेड करणारा शेअर असावा. कंपनीचे डायरेक्टर आणि चेअरमन हे ॲक्टिव्ह असावे. उदाहरणार्थ रिलायन्स, टाटा, TCS, विप्रो अशा काही कंपनीचे चेअरमन आणि यांचे नाव तुम्ही दररोज न्यूज चॅनलवर पेपरमध्ये तुम्ही ऐकत असाल. यांनी नवीन नवीन आपल्या कंपनीला टॉपवर नेण्यासाठी नवीन नवीन प्रयत्न केले किंवा नवीन नवीन गुंतवणूक केली. त्यांचे नवीन विचार, त्यांचे नवीन व्यवसायाचे नवीन उद्देश आणि ध्येय गाठे, यांचे उच्चांक, यांचे कामगिरी या तुम्ही ऐकलेलं असाल. तर दोन नंबर यामध्ये कंपनीची मालाचा खप बिझनेस रोजच्या रोज दिवसेंदिवस वाढणारा असतो. कंपनी कोणती असो त्यांचं एक प्रोडक्ट असतं, प्रोडक्ट ते मार्केटमध्ये विकले जातं आणि ते मार्केटमध्ये विकल्यानंतर त्यांचा टर्नओवर किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी जो त्यांची सेल्स टीम असते हा त्यांचा दिवसेंदिवस वाढवणारा बिझनेस त्याचे प्रमाण असेल अशी कंपनी तुम्ही निवडा. जेणेकरून कंपनीला जास्त नफा झाला तरच ते तुम्हाला शेअर्सचे रिटर्न चांगले भेटणार आहे किंवा ते शेअर्सची किंमत जास्त भेटणार आहे. कंपनी ही राईट इश्यू देणारी, बोनस, डिव्हिडंड आणि ही देणारी असेल. कारण की कंपनीला राईट इश्यू देण्यात आणि बोनस डिव्हिडंड हे तेव्हाच कंपनी देते जेव्हा त्यांना नफा होतो. नफा मिळणारी कंपनीच्या शेअर्स पण त्याचप्रमाणे वाढतो जसा ज्याप्रमाणे ते डिव्हिडंड, बोनस आणि शेअर्स इश्यू करतो. तर आणि हा एक शेवटचा पर्याय बघा, डिव्हिडंड आणि बोनस कंपनी देते किंवा डिव्हिडंड आणि बोनस वार्षिक आपल्या अकाउंटला जमा होतो किंवा आपल्याला मिळतो, तर यासाठी शेअर्स खरेदी करू नये. ते कंपनी देते याचा अर्थ आहे की त्या कंपनीला दरवर्षी नफा होतो तेव्हा ती डिव्हिडंड बोनस हा वाटत असते. तर डिव्हिडंड बोनस ज्या दिवशी घोषित होतो किंवा ज्या तारखेला घोषित होतो त्या तारखेच्या आठवड्या अगोदर, महिन्या अगोदर, 15 दिवस अगोदर आपण त्या शेअर्समध्ये बाहेर पडतो. कंपनीची असेट मालमत्ता वाढणारे असेल, कंपनीचे नवीन नवीन प्रोजेक्ट वेळोवेळी लॉन्चेस व्हावे, त्यांची मालमत्ता वाढावी, असेट वाढावे अशी कंपनी तुम्ही निवडावी. कंपनीचा नफा दरवर्षी वाढणारा असावा. कंपनीचा नफा दरवर्षी मागच्या वर्षापेक्षा कंपनीने थोडीतरी प्रगती केलेली असेल. यावर आपलं कंपनीचं भविष्य किंवा कंपनीचे ताकद कळू शकते. वर आपले इन्व्हेस्टमेंट, आपली जी गुंतवणूक आहे ती किती मजबूत आहे, किती मजबूत कंपनीमध्ये आहे हे आपल्याला कळणार आहे. कंपनी सरकारी नियमांचे पालन करणारे असावे. कंपनी ही सेबीच्या नियमांचे पालन करणारे असावे. ती इथे कोणत्याही मक्तेदारी किंवा स्वतःच्या मक्तेदारी करणारी नसावी. प्रमोटरचा हिस्सा त्या कंपनीमध्ये 50-60% असावा. प्रमोटरचा हिस्सा 50-60% का असावा तो सेबीचा नियमही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
प्रमोटर बरेच आपल्या फायद्यासाठी शेअर्सची प्राईस वर खाली करू शकतात, त्यासाठी यामध्ये आपला नुकसान होतो. आणि आजच्या आधुनिक काळात बऱ्याच वेळेस शेअर खरेदी करण्याचे टिप्स ही बाजारात खूप अवेलेबल आहेत. मोबाईलद्वारे, कम्प्युटरद्वारे किंवा SMSद्वारे अनेक पद्धतीने किंवा व्हॉट्सअप वगैरे जितक्या डिजिटल किंवा पाहत आहेत त्यानुसार त्यावरून आपल्याला शेअर खरेदी करण्याचे किंवा विक्री करण्याचे किंवा लॉंग टर्म घेण्याचे किंवा मिड टर्म घेण्याचे याचे टिप्स मिळत असतात. याला तुम्ही जास्त बळी पडू नये. टिप्सचा विचार जेव्हाच करावा तुम्ही जेव्हा वरचा गोष्टींचा विचार केला जर पहिल्यापासून पाहिले तर शेअर आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे का, कंपनीचे डायरेक्टर ॲक्टिव्ह आहेत का, कंपनीचा सेल्स कसा आहे, कंपनीचे IT2 बोनस देते का वरच्या वर्षाला, कंपनीचे असेट मालमत्ता वाढलेली आहे का, कंपनीचा नफा दरवर्षी वाढणारा आहे का, कंपनी साखर नियमाचे पालन करते का, कंपनीचे डायरेक्टरचा हिस्सा काय आहे, या गोष्टींचा विचार करून त्या टिप्सला फॉलो करावे. टिप्सचा एका मर्यादेपुरता तुम्ही विचार करावा. आणि जास्त तुम्हाला नफा पाहिजे असेल तर जास्त चढ उतार असणारे शेअर तुम्ही खरेदी करावे, जेणेकरून तुम्हाला कमी वेळात जास्त नफा होईल. शेअर्स निवडावे. शेअर्स जास्त कमी जास्त चढ उतारचे याचा अर्थ त्यामध्ये वॉलेटिलिटी किंवा मुवमेंट ज्याला आपण म्हणतो ती जास्त असावी रोजच्या रोज. तर मित्रांनो, मी आज इथं थांबतो आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की शेअर्स धारकाचे किंवा शेअर्समध्ये शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणारे ट्रेडर्सचे स्वभाव काय असावा. ओके, धन्यवाद. आजच्यासाठी मी इथंच थांबतो.